नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत मित्रांनो आपला पोलीस उपनिरीक्षकचा पूर्वपरीक्षेचा दोन हजार सोळा सालचा पेपर चालू आहे म्हणजे तो ती परीक्षा बारा मार्च दोन हजार सतरामध्ये घेण्यात आली होती तर त्या पूर्वपरीक्षेच्या पहिल्या भागामध्ये आपण पहिले यातील पन्नास प्रश्न कवर केलेले आहेत तर ते संपूर्ण प्रश्न आपण स्पष्टीकरणासाठी सांगितलेले आहेत तर आज आपण इथे देखील त्याचे राहिलेले प्रश्न क्रमांक एक्कावन ते शंभर आहेत ते आपण इथे संपूर्ण स्पष्टीकरणासहित कवर करणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तसे तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तर वेळ न घालवता आज आपण आपला भाग दोन पाहूयात ज्यामध्ये आपण पर प्रश्न क्रमांक एक्कावन्न ते शंभर पाहणार आहोत तर यामधील आपला हा प्रश्न पहिला म्हणजे प्रश्न क्रमांक एक्कावन तर सन दोन हजार तेरा चौदानुसार नुसार महाराष्ट्रातील प्रमुख खनिज उत्पादनांचा उतरता क्रम लावा म्हणजे आपल्याला उतरता क्रम लावायचा म्हणजे जास्तीकडून कमीकडे तर सर्वात जास्त उत्पादन कोणत्या खण्याचं झालं तर प दगडी कोळसा चालता दगडी कोळशानंतर चुनखडी त्यानंतर अशुद्ध लोहाचं झालतं व शेवटी बॉक्साईट याप्रमाणे उतरताक्रम आहे सर्वात जास्त दगडी कोळसा त्यानंतर चुनखडी त्यानंतर अशुद्ध लोह शेवटी बॉक्साईट म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं हा योग्य क्रम असेल पुढील प्रश्न आंबोली आणि इगतपुरी येथे कोणत्या प्रकारचे अरण्य आढळतात तर कोणत्या प्रकारचे अरण्य आढळतात येथे तर उष्ण कटिबंधीय निमहरित अरण्य आढळतात कसली उष्ण कटिबंधीय निमहरित अरण्य जे आहेत ती आंबोली आणि इगतपुरी नाशिक येथे या प्रकारची अरण्य आढळतात उष्ण कटिबंधीय निमहरित अरण्ये पुढील प्रश्न तापी खोऱ्यातील हवामान हो कोणत्या प्रकारचे आहे तर कसं आहे तापी खोऱ्यातील हवामान तर तेथे किनारपट्टी आणि पटारी अंतर्भागातील हवामानाचे संमिश्रण हो म्हणून तेथील हवामान तयार झालेलं आहे कसं आहे तर किनारपट्टीचे आणि पटारी अंतर्भागातील हवामानाचे संमिश्रण होऊन तापी खोऱ्यात हवामान तयार झालेले आहे लक्षात ठेवा पर्याय क्रमांक तीन आपला आन्सर असेल पुढे प्रश्न खालील धरण प्रकल्पांचा क्रम त्यांच्या असलेल्या दशलक्ष घनमीटर क्षमतेप्रमाणे चढत्या क्रमाने लावा म्हणजे द ल म्हणजे दशलक्ष मीटर जशी क्षमता आहे तसे त्यांचा आपल्याला इथे कसा आहे तर चढत्या क्रमाने लावायचा म्हणजे कमीकडून जास्त असा आपल्याला इथे चढता क्रम लावायचा आहे तर यामध्ये पहिल्यांदा काय येतं तर पहिल्यांदा भंडारदारा येतं सर्वात कमी आहे भंडारदाराचा पहिल्यांदा भंडारदरा येईल त्यानंतर कोणतं धरणे आहे तर त्यानंतर भाटगर येतं भाटगरचं कमी आहे त्यानंतर त्यानंतर भंडारदरापेक्षा थोडं जास्त आहे त्यानंतर कोणतं येतं तर वारणा येतं वारणा हे तीन नंबरला येईल म्हणजे कमीकडून जास्तीकडे त्यानंतर कोणतं येतं तर त्यानंतर पेंच तोतला येतं पेनचा तोतला हे नागपूर या ठिकाणी आहे ते चार नंबरला येईल दशलक्ष घन मीटर क्षमतेनुसार आणि पाच नंबरला कोणतं येतं ते शेवट जायकवाडी म्हणजे सर्वात मोठं हे महाराष्ट्रातील धरण आहे म्हणजे कशा क्षमतेनुसार म्हणजे पाच नंबर शेवटी क येईल जायकवाडी म्हणजे कोणतं भंडारदरा ई त्यानंतर भाटगर ब त्यानंतर वारणा अ ई ब अ आणि पेनचं तोतला डोह हो ड आणि शेवटी जायकवाडी क म्हणजे इ ब अ अडक हे जे आहे ते आपलं योग्य आन्सर असेल म्हणजे सर्वात कमी भांडारधरा त्यानंतर भाटघर त्यानंतर वारणा त्यानंतर पेनचं तोतला डोह हो, आणि शेवटी जायकवाडी सर्वात जास्त म्हणजे चढता क्रम असा लागतो इ ब अडक पर्या क्रमांक चार आपला ऍन्सर असेल पुढील प्रश्न नदीचे खोरे ओळखा आता इथे चार वाक्य दिले आहेत त्यावरून आपल्याला ती कोणत्या नदीचं खोरं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे तर इथे पहिलं वाक्य काय मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात तिचा उगम होतो तसेच तिच्या पूर्वेकडे वाहणाऱ्या पूर्णा नदीपासून वेगळे करणारा तकलादू जलविभाजक आहे तसेच वेमला निग निगुडा बोर आणि नंद या काही तिच्या उपनद्या आहेत वेमला निरगुडा बोर आणि नंद तसे वर्धा अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील सरहद्द निर्माण करते तसे वर्धा अमरावती हे जिल्हे आणि यवतमाळ जिल्ह्यातील सरहद्द निर्माण करते तर ती कोणती नदी आहे तर ती ते ते तर चौथ्या वाक्यावरून तुम्हाला कळलं असेल तर ती कोणती नदी आहे तर ती वर्धा नदी आहे वर्धा अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील ती सरहद निर्माण करते म्हणजे मध्य प्रदेशातील बैतुली तिथे उगम आहे तर तिची पूर्वेकडे वाहणाऱ्या पूर्णा नदीपासून वेळे करणार तक्रार जलविभाजक आहे आणि वेमला निरगुडा आणि बोर आणि नंद या तिच्या वर्धेच्या उपनद्या आहेत म्हणजे वर्धा अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यातील ती सरहद निर्माण करते तर कोणती नदी आहे तर ती वर्धा नदी आहे पर्याय क्रमांक चार आपले आन्सर असेल पुढील प्रश्न राष्ट्रीय उत्पन्नाच्या वृद्धी संदर्भातील पंचवार्षिक योजनानिहाय अभ्यास प्रागतिक कल दर्शवतो असे असले तरी पहिल्या चार योजनांमधील हा वृद्धीदर मर्यादित राहिल्याचे आढळते जागतिक कल हा नंतरच्या टप्प्यात दिसू लागला कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या शेवटी राष्ट्रीय उत्पन्नाचा वृद्धी दर सात पॉईंट पाच टक्के एवढा राहिला होता तर शेवटचं वाक्य तेवढं लक्ष ठेवा कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या शेवटी राष्ट्रीय उत्पन्नाचा वृद्धी दर सात पॉईंट पाच टक्के राहिला होता तर कोणती योजना होती तर ती दहावी योजना होती त्याला आपण दहावी पंचवार्षिक योजना म्हणतो त्याला ही दहावी जी योजना होती ती यशस्वी योजना झाली म्हणजे त्या योजना शेवटी राष्ट्रीय उत्पन्नाचा वृद्धी दर किती होता साडेसात टक्के इतका एवढा उच्चतम राहिला होता म्हणजे ती सर्वात यशस्वी योजना ठरली होती दहावी पंचवार्षिक योजना आणि ते कोणत्या काळात झाली तर तर दोन हजार दोन ते दोन हजार सात हा त्याचा कालावधी होता दहाव्या पंचवार्षिक योजनेचा त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा वृद्धी दर किती साडेसात टक्के एवढा उच्चतम राहिला होता म्हणजे फक्त ड जे आहे ते आपलं ॲन्सर येईल पर्याय क्रमांक चार पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावन्न काय आहे भारतातील कोणत्या नामांकित लोकसंख्याविषयक तज्ज्ञाने अतिशय परकडपणे असे मत मांडले आहे की तर काय मत मांडले तर कुटुंब नियोजनाविषयी मतभेद व्यक्त करणे सोपे आहे परंतु या कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी अनेक प्रकारच्या अडथळ्यांनी युक्त आहे म्हणजे कुटुंब नियोजनाबद्दल एकमेकांबद्दल मतभेद करणं तुम्ही बोलणं सोपं आहे परंतु ते प्रत्यक्ष ते कार्यक्रम घडवून आणणे म्हणजे त्याची अंमलबजावणी करणे हे अनेक प्रकारच्या अडथळे येतात म्हणजे ते एक सोपे नाही असं त्यांनी म्हटलं होतं तर कोणत्या तज्ज्ञाने असं सांगितलं होतं तर त्यांचं नाव आहे एस चंद्रशेखर यांनी सांगितलं तर एस चंद्रशेखर यांनी सांगितलं होतं की कुटुंब नियोजनाशी नियोजनाविषयी मतभेद व्यक्त करणे सोपे आहे परंतु या कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी अनेक प्रकारच्या अडथळ्यांनी युक्त आहे तर असं कोणी सांगितलं होतं तर यस चंद्रशेखर असे म्हटले होते पुढील प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती होती तर हा प्रश्न तुम्हाला माहित असायला पाहिजे तर किती होती भारताची लोकसंख्या तर एकशे एकवीस कोटीच्या आसपास होती किती एकशे एकवीस कोटी होती आणि एकशे दोन कोटी दोन हजार एक साली होती पुढील प्रश्न भारतीय जनगणनेनुसार असणारा कामाचा अधिकार खालीलपैकी कोणत्या योजनेत पहिल्यांदा विचारात घेण्यात आलेला आहे तर कोणता अधिकार आहे तो तर रोजगार हमी योजना म्हणजे भारतीय राजघटनेत असणारा कामाचा अधिकार खालीपैकी कोणत्या योजनेत पहिल्यांदा विचारात घेण्यात आलेला आहे तर तो रोजगार हमी योजनेमध्ये तो पहिल्यांदा विचार विचारात घेण्यात आलेला होता कामाचा अधिकार रोजगार हमी योजना म्हणतो त्याला आपण पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक साठ दोन हजार अकरा बारामध्ये भारताचा एकूण निर्यातीतील शेतीचा निर्यातीचा वाटा किती होता तर किती होता दोन हजार अकरा बारामध्ये असं विचारलं आहे तर किती होता तर एकूण बारा पॉईंट एक्क्याऐंशी एवढा होता बारा पॉईंट एक्क्याऐंशी टक्के एवढा काय होता तर निर्यातीमध्ये शेती क्षेत्राचा वाटा होता निर्यातीमध्ये भारताच्या दोन हजार अकरा बारामध्ये किती होता शेतीचा निर्यातीचा वाटा तर तो बारा पॉईंट एक्क्याऐंशी टक्के इतका होता पुढील प्रश्न खालील जोड्या लावा तर सूची आणि सूची ब दिली आहेत तर इथे कोणती क्रांती कशाशी संबंधित आहे ते आपल्याला ओळखायचं आहे तर आता इथे पहिल्यांदा कोणती क्रांती दिली आहे तर इथे पहिल्यांदा पिवळी क्रांती दिली तर पिवळी क्रांती कशाची तर तेलबियाशी संबंधित असते तेलबिया उत्पादन त्याला आपण पिवळी क्रांती कर म्हणतो त्यानंतर निळी क्रांती आता निळी क्रांती कशाची तर माशाशी संबंधित उत्पादन उत्पादनाशी संबंधित कोणती क्रांती असते तर निळी क्रांती म्हणतो त्याला आपण तर श्वेत क्रांती श्वेत क्रांती कशाची पांढरे क्रांती म्हणतो त्याला आपण ती दुधाच्या उत्पादनाशी असते आणि हरित म्हणजे काय तर हिरवी क्रांती कर म्हणतो तर हरित क्रांती कशाशी संबंधित आहे तर ती अन्नधान्याशी संबंधित असते हरित क्रांती म्हणजे गहू ज्वारी बाजरी हे जे अन्नधान्य आहे तांदूळ ही यांच्याबाबत जी हरित क्रांती असते त्याला आपण काय म्हणतो हरित क्रांतीला अन्नधान्याशी संबंधित क्रांती म्हणजे पहिल्याला काय येतं तेल बियाणे पिवळी क्रांती निळी क्रांती माशांचे उत्पादन पहिल्याला दोन दुसऱ्याला चार त्यानंतर श्वेतक्रांती क्रांती म्हणजे प तिसऱ्याला तीन आणि चौथ्याला हरित क्रांतीला अन्नधान्य म्हणजे चौथ्याला एक म्हणजे पहिल्या क्रमांक एकमध्ये योग्य ह्या जोड्या दिलेल्या आहेत दोन चार तीन एक पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक का बासठ काय आहे एकोणीसशे नव्वदच्या दशलक्ष उद्योग क्षेत्राच्या असमानधारक प्रतिसादाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते प्रमुख कारण नाही तर इथे शेवटला इथे काय दिले गडदाक्षरत नाही म्हणजे कोणते कारण नाही तर कोणकोणती कारणे होती त्यामध्ये तर पहिलं जे आहे गुंतवणुकीमधील घसरण तर हे एक कारण होतं त्यामध्ये म्हणजे दुसरं काय आहे स्पर्धेतील असुरक्षितता तर हे देखील कारण त्यामध्ये होतं आणि चौथं जे आहे निर्यात वृद्धीचा मंदावलेला दर हे देखील त्यामध्ये कारण होतं पण उद्योग क्षेत्राकरिता जाहीर केलेल्या मोठ्या प्रमाणावरील उदारीकरणाशी संबंधित उपाययोजना हे जे कारण आहे ते नव्हतं तर कशामध्ये नव्हतं तर एकोणीशे नव्वदच्या दशकात जो उद्योग क्षेत्र होतं त्याच्या असमानदा त्याला असमानकारक प्रतिसाद होता तर त्याशी कोणतं कारण नव्हतं तर उद्योग क्षेत्राकरता जाहीर केलेल्या मोठ्या प्रमाणावरील हो उदारीकरणाशी संबंधित उपाययोजना हे जे कारण त्या संबंधित नव्हतं म्हणून फक्त क जे आहे ते आपले आन्सर असेल पर्याय क्रमांक तीन फक्त क थोडी प्रश्न शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज टिंबटिंब कालावधीसाठी लागते तर किती कालावधी असू दीर्घ कर्जाचा तर पाच वर्षापेक्षा अधिक जो कालावधी असतो त्याला आपण काय म्हणतो दीर्घ मुदतीचे कर्ज म्हणतो शेतकऱ्याचं त्याला आपण काय म्हणतो पाच वर्षापेक्षा जास्त अधिक कालावधीचं कर्ज म्हणजे दीर्घ मुदतीचे कर्ज असत ते पुढील प्रश्न काय आहे तर प्रश्न क्रमांक चौसष्ट तर इथे काय विचारलंय तर भारताच्या केंद्रीय बँक म्हणजे आपली रिझर्व बँक आहे तर त्या रिझर्व बँकेला रिझर्व बँक असे का म्हणतात असं विचारलंय तर का म्हणतो आपण तर ती सर्व अनुसूचित बँकांना रोख रकमेचा साठा सांभाळते म्हणजे इतर ज्या छोट्या बँका आहेत त्या सर्व अनुसूचित बँकांचा ती काय करते रोख रकमेचा साठा जे आहे त्यांचं जे घाण ठेवलेलं काय त्यांची रक्कम असते ती कोणाकडे घाण ठेवतात इतर बँका तर त्या आपल्या रिझर्व्ह बँकेला ठेवतात म्हणून तिला बँकाची बँक देखील आपण म्हणतो म्हणजे रिझर्व्ह बँक असे म्हणतो रिझर्व्ह का तर ती सर्व अनुसूचित बँकांचा रोख रकमेचा साठा जो असतो त्याच्याकडे असतो म्हणून तिला आपण रिझर्व्ह बँक असे म्हणतो त्याचे राष्ट्रीयकरण कधी झालं तर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये झालेलं आणि स्थापना एकोणीसशे पस्तीसमध्ये मध्ये झाली ती ची हे देखील तुम्ही लक्षात ठेवा केन्स यांच्यानुसार म्हणजे त्यांच्या मतानुसार पैशाची मागणी ह्या या हेतूसाठी असते तर कशाच्या हेतूसाठी असते तरी ते हेतू दिलेत तर व्यवहार हेतू तर बरोबर व्यवहाराचा एक हेतू असतो पै त्यासाठी पैशाची मागणी केली जाते तसेच दक्षता हेतू म्हणजे दक्षता घेण्यासाठी देखील त्याचा एक हेतू असू शकतो पैशा या मागणीचा तसेच सट्टेबाजी म्हणजे सट्टा लावण्यासाठी देखील पैशाची मागणी असू शकते म्हणजे वरीलपैकी सर्व जे आहेत तिन्ही तिन्ही घटकासाठी मागणी असू शकते म्हणजे पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्व जे आहेत ते केन्स यांच्या अनुसार पैशाची मागणी हे हेतूसाठी असते म्हणजे व्यवहार आहे तो दक्षता आहे तो सट्टेबाजू आहे तुम्ही म्हणजे क्रमांक चार जे आहे वरीलपैकी सर्व ते आपल्या बरोबर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सासठ तर यामध्ये काय सांगितले अप्रत्यक्ष कराबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत तर आता इथे देखील चार विधाने दिलेली आहेत त्यापैकी बरोबर विधाने आपल्याला शोधायचे आहेत तर यामध्ये पहिलं काय म्हटले अप्रत्यक्ष कराचा काराघात आणि कारभार एकाच व्यक्तीवर पडतो तर हे चुकीचं आहे तर अप्रत्यक्ष हे दो दोघांवर देखील त्याचा भार पडतो तसेच अप्रत्यक्ष कराचा बाबतीत कारभार इतरांवर ढकलता येत नाही तर हे चुकीचं आहे तर अप्रत्यक्ष कर इतरांवर ढकलता देखील आपण येतो कारण तो, कार तो अप्रत्यक्ष भरला जातो तसेच अप्रत्यक्ष कराच्या बाबतीत कारभार इतरांवर ढकलता येतो तर हे बरोबर आहे कारण आत्ताच मी सांगितलं अप्रत्यक्ष कराचा जो बाबतीत आपण कारभार जो असतो इतरांवर ढकल ढकलला जाऊ शकतो म्हणजे ढकलता येतो तसे अप्रत्यक्ष कराचा काराघात एका व्यक्तीवर आणि कारभार दुसऱ्या व्यक्तीवर पडतो बरोबर आहे कारण करघात एक जण लावतं आणि त्याचा करभार दुसऱ्या व्यक्तीवर पडतो म्हणजे भार लावणारा एक आणि कर ज्याच्यावर भार पडतो तो दुसरा व्यक्ती असतो म्हणजे क आणि ड जे आहेत ती ह्यापैकी चारपैकी दोन विधाने बरोबर असतील म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला आन्सर असेल वरीलपैकी क व ड जे विधाने आहेत ती बरोबर ठरतात पुढील प्रश्न भारतात विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीत म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणतो एफ डी आय सर्वात जास्त मुख्य स्रोत कोणत्या देशाचा आहे तर सर्वात जास्त फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट कोणाचे आपल्या भारतामध्ये तर मॉरिशस या दे देशाचे आहे सर्वात जास्त मुख्य स्रोत कोणता देश आहे तर तो परकीय गुंतवणुकीबाबतीत तर मॉरिशस हा देश आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न वित्त आयोगाच्या संदर्भात खालील विधाने विचारत घ्या तर आत्ता जो वित्त आयोग चालू होता त्यावेळेचा त्याबद्दल ही करंट अफेअर्स संबंधित त्यावेळेचा प्रश्न होता तर त्या आयोगाबाबत ही दोन विधाने दिलीत ती बरोबर आहेत का आपल्याला ओळखायची आहे तर भारतीय राज्यघटना दोनशे ऐंशीव्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना केली आहे तर बरोबर आहे वित्त आयोग कशानुसार तर कलम दोनशे ऐंशीनुसार तो स्थापन केला जातो पहिलं तर वाक्य बरोबर आहे तसेच चौदाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर वाय रेड्डी आहेत तर हे देखील बरोबर आहे पंधराव्या वित्त आयोग जो आत्ता चालू आहे त्याचे एन के सिंग आहेत पण चौदाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर वाय रेड्डी होते आणि तो दोनशे ऐंशी कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना केली जाते म्हणजे अ आणि ब जी आहे ती दोन्ही जी, जी विधाने आहेत ती योग्य ठरतात आणि वित्त आयोगाची स्थाप नेमणूक कोण करतात तर आपले राष्ट्रपती करतात म्हणजे अ आणि ब ही दोन्ही विधाने वित्त आयोगासंदर्भात योग्य आहेत तर तेराव्या वित्त आयोगानुसार कोणत्या राज्याला केंद्रीय शुल्क आणि अनुदान या सर्वाधिक वाटा मिळत आहे तर कोणतं राज्य आहे ते तर ते उत्तर प्रदेश आहे कारण त्याची लोकसंख्या देखील जास्त आहे तसेच त्या राज्याला केंद्रीय कर शुल्क आणि अनुदान जे आहे ते सर्वाधिक मिळ मिळत आहे कोणतं राज्य आहे तर ते उत्तर प्रदेश या राज्याला म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं आन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तर काय आहे विकसनशील देशात म्हणजे इथे देखील दोन विधाने आहेत त्यापैकी आपल्या तीन विधानांपैकी बरोबर विधान आपल्याला शोधायचे आहेत तर यामधलं पहिलं विधान काय आहे तर विकसनशील देशात राजकोषीय धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट गुंतवणुकीचा दर वाढवणे म्हणजे आपला भारत जसा विकसन देश देश आहे तसं म्हणजे काय गुंतवणुकीचा दर वाढवणे बेरोजगारी व वा अर्ध बेरो बेरोजगारी कमी करणे आणि भाववाढीची प्रवृत्ती नियंत्रित करणे हे अध्यक्ष म्हणजे हे उद्दिष्ट असते हे बरोबर आहे विकसनशील देशामार्फत तसेच राजकोषीय साधनाचा शस्त्रागारामध्ये सक्तीचा उपयोग हे नवीन शस्त्र आहे तर हे चुकीचं आहे हे काही नवीन शस्त्र नाही तसेच कर आकारणे हे राजकोषीय धोरणाचे प्रमुख साधन आहेत हे बरोबर ठरते म्हणजे कर आकारणे करणे हे राजकोषीय धोरणाचे जे आहे ते प्रमुख साधन आहे म्हणजे वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत तर अ आणि क ही दोन विधाने योग्य ठरतात म्हणून पर्याय क्रमांक तीन आपलं आन्सर असेल अ व क पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकाहत्तर खालीलपैकी योग्य जोड्याला हवा तर अ आणि ब मध्ये इथे जोड्या दिल्या आहेत तर, था, था, तर इते देले आता इथून पुढे विज्ञानाशी संबंधित प्रश्न आहेत तर इथे काय दिले आहे पहिल्यांदा विभवांतर आता विभवांतर तर आपण काय होतो व्होल्टेज म्हणतो तर व्होल्टेज म्हणजे पहिल्याला काय येईल तर विभवांतरला व्होल्टेजचं युनिट काय असतं तर होल्टा असतं विद्युत प्रवाह विद्युत प्रवाह कशामध्ये असतो तर, तर तो विद्युत प्रवाह म्हणजे करंट करंट कशातमध्ये असतो तर तो ॲम्पियरमध्ये असतो त्यानंतर प्रभार आता विद्युत प्रभार कशामध्ये असतो तर प्रभार जो असतो तो कुलममध्ये असतो विद्युत प्रभार क्यू म्हणतो त्याला आपण तो कुलममध्ये असतो आणि कंडक्टन्स कंडक्टन्स कशामध्ये असतो तर मोहमध्ये मोजला जातो एम एच ओ मोह म्हणजे कशामध्ये दिले आहेत तर दोन एक चार तीन प्रमाणे ह्या यो जोड्या योग्य असतील विभवांतर होल्ट विद्युत प्रवाह ॲम्पियर प्रभार कुलम आणि कंडक्टन्स मोह म्हणजे दोन तीन सॉरी दोन एक चार तीन प्रमाणे ह्या जोड्या बरोबर म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं ॲन्सर असेल ने, दोन एक चार तीन पुढील प्रश्न टिंबटिंब हे किरणोत्सारी एस आय पद्धतीतील एस आय पद्धतीतील एकक आहे तर कोणतं एकक काय असते तर ते बेक्वेरियल बेक्वेर हेनरी बेक्वेरियलने किरणोत्साराचा सिद्धांत मांडलेला होता म्हणून बेक्वेरियल जे आहे ते एस आय पद्धतीतील एकक मानले जाते कोणतं बेक्वेरियल पुढील प्रश्न मानवी डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा व्यवस्थित गोलाकार नसल्यास उद्भवणाऱ्या दोषाला टिंबटिंब म्हणतात तर उद्भवणारा जो दोष असतो त्याला आपण काय म्हणतो तर ॲस्टिगा स्टिसम म्हणतो काय म्हणतो ॲस्टिगा मिस्टम काय म्हणतो ॲस्टिग्मा टिसम म्हणजे पर्याय क्रमांक एकमध्ये मध्ये दिलेला आहे ॲस्टिग्मा टिसम त्याला आपण म्हणतो म्हणजे काय होतं त्यामध्ये मानवी डोळ्याची जी, जी बाहुली असते तिचा पारदर्शक पडदा जो असतो तो, तो व्यवस्थित गोलाकार नसल्यास जो जो दोष निर्माण होतो म्हणजे आतला जो पारदर्शक पडदा आहे तो गोल नसून वेगळ्याच आकाराचा जर असेल तर तो जो एक नवीन दोष निर्माण होतो त्याला आपण काय म्हणतो तर ॲस्टिग्मा म्हणतो काय म्हणतो ॲस्टिग्मा टिझम असे म्हणतात त्याला पुढील प्रश्न अनुक्रमांक म्हणजे काय तर तुम्हाला माहिती आहे अनुक्रमांक म्हणजे काय तर प्रोटॉनची संख्या इलेक्ट्रॉनच्या केंद्रकामधील प्रोटॉनची जी संख्या असते त्याला आपण काय म्हणतो अनुक्रमांक म्हणतो आणि अणुवस्तुमानक म्हणजे काय प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनची जी संख्या असते त्याला आपण अणुवस्तुमानक म्हणतो पुढील प्रश्न खाली दिलेली रासायनिक अभिक्रिया कोणत्या प्रकारचे आहे तर इथे एक अभिक्रिया क्रिया दिली आहे सी एच थ्री सी ओ सी एल ए एल सी एल थ्री उत्प्रेरक वापरून पुढे काय केलं आहे सी ओ आणि सी एस थ्री प्लस एस थ्री एल आता ही कोणत्या प्रकारची अभिक्रिया आपल्याला इथे शोधायचं आहे तर इथे काय दिले तर ही इलेक्ट्रोफिलिक्स सब्स्टिट्यूशन प्रकारची अभिक्रिया आहे तर इथे उत्प्रेरकचा उपयोग केलेला आहे म्हणजे त्याचा वेग वाढवण्यासाठी केलेला आहे तर ते ती कोणती क्रिया असते तर ती इलेक्ट्रोफिलिक सब्स्टिट्यूशन क्रिया त्याला आपण म्हणतो काय म्हणतो इलेक्ट्रोफिलिक सबस्ट्यूट्यूशन ज्यामध्ये उत्प्रेरकाचा वापर त्याची गती वाढवण्यासाठी केला जातो रासायनिक वेग मग सी एस थ्री प्लस एस सी एल तयार होते त्यामध्ये सी एस थ्री सी ओ सी एल पासून सी एस थ्री प्लस एस सी एल म्हणजे इलेक्ट्रोफिलिक सब्स्टिट्यूशन त्याला आपण क्रिया म्हणतो पर्याय क्रमांक दोन आपले आन्सर असेल पुढे प्रश्न खालीपैकी कोणता घटक हरित गृह परिणामास कारणीभूत ठरत नाही आता इथे शेवटचं वाक्य फक्त लक्षात ठेवायचं ठरत नाही म्हटले तर कोणकोणते घटक आपल्या हरितगृह परिणामास म्हणजे ठरतात तर कार्बन डायऑक्साईड असतो हरितगृह परिणामास तसे मिथेन वायू असतो तसे नायट्रोजन डायऑक्साईड असतो पण अमोनिया एन एस थ्री जो आहे त्याच्यामुळे कोणताही हरितगृह परिणाम होत नाही मग पर्याय क्रमांक चार जे असेल अमोनिया ते आपल्या आन्सर येईल अमोनियाला काय म्हणतो आपण येन एस थ्री म्हणतो मग त्याच्यामुळे कोणताही हरितगृह परिणाम होत नाही मग त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग देखील घडतं हरितगृह वायूंमुळे मग त्यामध्ये कोणता वायू येत नाही तर अमोनिया वायूचा त्यामध्ये संबंध नसतो म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला आन्सर असेल पुढील प्रश्न आर्किओप्टेरिक्स हा खालीपैकी दोन वर्गांनी जोडणारा पृष्ठवंशीय प्राणी होता तर कोणते कोणकोणते दोन वर्ग होते ते तर ते सरीसरूप आणि पक्षी सरिसरूप आणि पक्षी जे वर्ग होते त्याला आपण रेप्टेलिया आणि एवज म्हणतो रेप्टेलिया आणि एवज म्हणजे सरिसरूप आणि पक्षी ह्या दोन वर्गांना जोडणारा पृष्ठवंशीय प्राणी कोणता होता, तो रिक्स तो। तो होता सेलेमेंडर। तो तो तो? तर तो आर्किओप्टेरिक्स त्याला म्हणतो आणि पक्षी या दोन वर्गांना जोडणारा तो पृष्ठवंशीय प्राणी होता आर्किओप्टेस पुढील प्रश्न सरड्यासारखे दिसणारे उभचर सॅलॅमँडर आता सॅलॅमँडर आता तुम्हाला माहिती आहे तो सरी म्हणजे उभयचर वर्गातील प्राणी आहे तो कोणत्या गणात मोडतो तर त्याला आपण काय म्हणतो युरोडेला म्हणतो काय म्हणतो युरोडेला या गणात जो आहे तो सॅलॅमँडर हा जो प्राणी आहे तो मोडतो कशामध्ये युरोडेला म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं ॲन्सर असेल युरोडोला पुढील प्रश्न काय आहे मलेरियास कारणीभूत ठरणाऱ्या प्लाझमोडियम आता तुम्हाला माहिती प्लाझमोडियम व्हायोवॅक्समुळे मलेरिया होतो तर हा फाय टिंबटिंब फायलम म्हणजे कोणत्या ग गटामध्ये मळतो कोणत्या संघामध्ये त्याचा समावेश होतो त्या प्लाझमोडियमचा तर तो प्रोटोझोवा या संघामध्ये आदिजीव आदिजीव आहे क्लाझ्मोडेम व्हाय या कसा आहे तो आदिजीव आहे आदिजीवांचा समावेश कशामध्ये होतो तर तो फायलम म्हणजे प्रोटोझोवा या संघामध्ये होतो आदिजीवांचा म्हणजे अमिबा तसेच प्लाझ्मोडियम फायबॅक्स यांचा समावेश होतो प्रोटोझोवा या फायलममध्ये म्हणजे पर्याय क्रमांक चार आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक ऐंशी काय आहे गंधक म्हणजे ज्याला आपण सल्फर म्हणतो या पोषण मूलद्रव्यापासून बनलेली ॲमिनो आमले कोणकोणते आहेत तर आता गंधकपासून कोणकोणती ॲमिनो आमले तयार होतात तर मिथिओनाइन आणि सिस्टीन कोणती मिथिओनायन आणि सिस्टीन ही दोन जे आमले आहेत ती कशापासून बनतात तर ती गंधक म्हणजे त्याला आपण सल्फर म्हणतो सल्फरपासून बनलेली आहेत हे पर्याक्रमांक दोनमध्ये दिलेलं आहे मिथिओ नाईन लक्षात ठेवा हो, नाईन आणि सिस्टीन ही जी आहे ती दोन ॲमिनोआमले आहेत ती सल्फर या पोषण मूलद्रव्यापासून बनलेली आहेत नाईन आणि सिस्टीन म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न आयक्लर म्हणजे अठराशे तेरा म्हणजे अठराशे तेरा आयक्लरमध्ये याच्याप्रमाणे ब्रायोफायटा विभाग कोणत्या हो भागात आहे तर थॅलोफायटा ब्रायोफायटा जे विभाग आहे त्यामधला ब्रायोफायटा जो विभाग आहे तो कोणत्या भागात आहे असं विचारलं आहे तर तो कोणत्या भागामध्ये येतो तर क्लास हेपॅटिटीस आणि मसाई या भागामध्ये त्याचं म्हणजे तो मोडतो कोणता ब्रायोफायटा विभाग जो आहे तो आयक्लर अठरा ते अठराशे तेराप्रमाणे तो क्लास हिपेटिसी आणि मसाई या भागात आहे आयक्लर म्हणजे ब्रायोफायटा हा विभाग क्लास हिपॅटिसी ही आणि मसा या भागात आहे पुढील प्रश्न वनस्पतीशास्त्राची पहिली जागतिक परिषद टिंबटिंब येथे पार पडली होती तर ती फ्रान्स पॅरिस या ठिकाणी अठराशे सदुसष्टमध्ये वनस्पतीशास्त्राची जी पहिली जागतिक परिषद होती ती पार पडली होती कुठे पॅरिस येथे अठराशे सदुसष्टमध्ये पॅरिस फ्रान्स येथे आठ फ्रान्स देशातीलची राजधानी पॅरिस या ठिकाणी अठराशे सदुसष्टमध्ये वनस्पतीशास्त्राची पहिली जागतिक परिषद भरली होती फ्रान्स पॅरिस अठराशे सदुसष्ट पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी इथे काय एच आय व्ही एड्स म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे एच आय व्ही एड्सचा प्रसार खालील पद्धतीने कोण काळजी घेतल्यास थांबवता येतो म्हणजे खालील चार प्रकारच्या काळज्या दिल्यात मग त्यापैकी कोणती काळजी घेतल्यास त्याचा प्रसार आपल्याला थांबवता येतो असं विचारलेलं आहे तर पहिलं काय रक्तदातांच्या रक्ताची चाचणी तर बरोबर आहे रक्त घेताना सर्वांच्या रक्ताची व्यवस्थित चाचणी केली पाहिजे तसेच लैंगिक संबंधादरम्यान काळजी घेणे आणि लैंगिक रोगांचा योग्य उपचार करणे तर हे देखील त्यामध्ये येतं तसेच एकमेकांच्या सुया न वापरणे बरोबर आहे इंजेक्शन केलेल्या सुया एकमेकांना न वापरायचा नाही तसेच योग्य औषधोपचाराने आईकडून बाळाकडे रोगाचे संक्रमण टाळले जाते तर हे देखील बरोबर आहे आई आईला जर असेल तर बाळाकडे काही संक्रमण टाळता येते संक्रमण म्हणजे योग्य औषधोपचाराने म्हणजे वरीलपैकी चार जे उपाय आहेत ते एच आय व्ही एड्सचा प्रसार रोखण्याशी म्हणजे रोखण्यासाठी वापरले जातात था, म्हणजे थांबवता येतात था, म्हणजे पर्याय क्रमांक तीन जे आहे वरीलपैकी सर्व हे योग्य आहेत पुढील प्रश्न जागतिक आरोग्य संघटनेनुसार प्रथिने व ऊर्जा यामुळे होणारे कुपोषण हा प्रगतिशील देशांच्या सार्वजनिक आरोग्याचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे काय तर प्रथिनेमुळे प्रोटीन्सनुसार जे कुपोषण होतं प्रोटीन्सच्या हो कुप कमतरतेमुळं तो आरोग्याचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे देशाच्या सार्वजनिक आरोग्याचा की जिथे नवजात बालकांचा मृत्यू खूपच आहे म्हणजे नवजात जे बालकी असतात त्यांचा कमी प्रोटीन्समुळे त्यांचा मृत्यू होत आहे खालीपैकी कोणत्या अवस्थेमध्ये नवजात बालकांची ऊर्जा व हो प्रतिने यांच्या कु कुपोषणामुळे अक्षरशः उपासमार होते व त्यांच्या शरीरावर सूज नसते तर खालीपैकी कोणती अवस्था असते ती त्या हो। तर त्या अवस्थेला आपण म्हणतो मॉरसमस काय म्हणतो मॉरसमस म्हणजे मॉरसमस म्हणजे नवभात यामध्ये काय होतं नवजात बालकांची ऊर्जा व प्रतिने यांच्या कुपोषणामुळे अक्षरशः उपासमार होते व त्यांच्या शरीरावर सूज देखील असते म्हणजे एकदम सुरकुतलेलं मग छोटं एकदम पातळ त्यांचं सर पातळ शरीर असतं कशामध्ये तर मॉरसमार या अवस्थेमध्ये म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपण ॲन्सर असेल मॉरसमॉस पुढील प्रश्न टिंबटिंब टीम्ब या रोगावर बी ही प्रतिबंधक लस म्हणून वापरली जाते तुम्हाला माहिती आहे बेसीजी लस आता सर्वांनी घेतली असेल तर लहानपणी तर ते आपल्या दंडावर देत होते तर ती क्षयरोग या रोगावर जी होती ती बी सी जी ही प्रतिबंधक लस म्हणून वापरली जाते कोणत्या क्षयरोग त्याला आपण टी बी म्हणतो मायक्रोबॅक्टरियल ट्युबरकुल म्हणजे ट्युबरकुल असेच म्हणतो आपण त्या क्षयरोग त्यावर बी ही प्रतिबंधक लस म्हणून वापरली जाते पर्याय क्रमांक एक आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक शहाऐ्याऐंशी तर इथून आता बुद्धिमत्ता व गणिताचे प्रश्न आहेत तर प्रश्न पहिला काय आहे तर इथे चौकानामध्ये काय दिले काही इंग्रजी शब्द दिले डब्ल्यू पी टी एस या, सी एच डी के प्रश्नचिन्ह तर इथे प्रश्नचिन्ह जागे काय आपल्या शोधाच्या तर इथे काय येईल ते तर इथं पहा यांचे जागे जर आपण नंबर लिहिले डब्ल्यू तेवीस नंबरला आहे पी सोळा टी वीस याप्रमाणे यांचे आपण नंबर लिहिले तर ह्या तेवीसमधून मधून जर एकोणीस गेले तर किती राहतात चार राहतात चार नंबरचा शब्द कोणता आहे तर डी चार नंबरला असतात त्यामुळे त्यामुळे पी किती नंबरला असतं सोळा इन पाच नंबरला असतं सोळामधून पाच गेले अकरा राहिले अकरा नंबरचा शब्द कोणता इंग्रजीचा लेटर जातो तो के असतो त्यानंतर टी किती नंबरला असतं वीस नंबरला असतं आणि एच किती नंबर असतं आठ नंबरला असतं वीसमधून आठ गेले राहिले किती बारा आता बारा नंबरचा इंग्रजी लेटर कोणता असतं तर ते यल असतं म्हणजे यल हे बारा नंबरचं असतं ते आपलं ॲन्सर होईल म्हणजेच तर इथे प्रश्नचिन्ह जागी काय यायला हवं हो, तर तिथे यल यायला हवं हो, तर जे की पर्याय क्रमांक तीनमध्ये मध्ये दिलेला आहे म्हणजे यल जे आहे ते आपला आन्सर असेल पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न डावीकडे दर्शवलेल्या पारदर्शक कागदाची बाणाने दाखवल्यानुसार घडी घातल्यानंतर ती जशी दिसेल ती पर्याय दर्शवणारा पर्याय निवडायचा तर इथे आता हे ते, ते तुम्हाला दिले याची आपल्याला घडी घालायचे मग पहिल्यांदा इकडे वर घालायचे आणि वरचा जो चौकोन आहे त्याची खाली घालायची आहे जर ह्याची जर वर घडी घातली तर हा इथला जो चंद्र आहे तो इथे ह्या साईडला येईल म्हणजे हा जवळ येईल इथे म्हणजे आता इथे जवळ नसलेला जर क्रमांक दोन जर घेतला तर तो कट होतो त्याप्रमाणे हा वरचा जो बाण आहे तो इथे जाऊन इकडं ते असा जो आहे तो असा होईल इकडे गेल्यावर म्हणजे इकडं वरच्या साईडला तो असा इथे दिसेल आणि हा चंद्र इथे असा येईल त्यानंतर मधला त्रिकोणाला डार्क त्रिकोण आता इथे हाय असा राहील आणि वरचा त्रिकोण त्याच्यावर जर पडला तर त्यामध्ये ॲड होईल म्हणजे इथे स्टार हो तयार होईल इथे या साईडला त्यानंतर वरचा जो काळा आहे तो असा आहे तर इकडे खाली आल्यावर तो असा येईल आणि वर जाईल म्हणजे चंद्राला चिटकून तो वर जाईल म्हणजे जा असा असणारा इथे पर्याय तुम्हाला कुठे दिसतोय तर पर्याय क्रमांक चारमध्ये दिसतो म्हणजे घडी घातल्यानंतर हा जो कागद आहे तो कसा दिसेल तर तो, तो पर्याय क्रमांक इथे चारमध्ये दिलाय तुम्ही पाहू शकता याप्रमाणे तो दिसेल पर्याय क्रमांक चारमध्ये दिलेला आहे इथे पहा तुम्ही ते आपला आन्सर असेल पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी पुढे विधाने आणि निष्कर्ष यांचे संच दिलेले आहेत तर निष्कर्षाचे योग्य वर्णन करणारा पर्याय निवडायचा आहे तर विधान पहिले काय सर्व फळे भाज्या आहेत म्हणजे आपण असं आता सर्व फळे भाज्या आहेत आणि सर्व भाज्या फळे आहेत म्हणजे सर्व जेवढी फळे आहेत ती भाज्या येतील सर्व भाज्या आहेत ती फळे आहेत आणि काय खरबुजे फळे आहेत तर यावरून आता तिथे चार निष्कर्ष दिलेत सर्व भाज्या खरबुजा आहेत सर्व फळे खरबुजा आहेत सर्व भाज्या फळे आहेत आणि काही खरबुजी भाज्या आहेत तर या चार निष्कर्षापैकी कोणती त्याशी जी सहमत आहे ते आपल्याला शोधायचं आहे तर इथे जर तुम्ही पाहिलं ह्या जर आपण भाज्या मानल्या म्हणजे सर्व भाज्या ह्या काय आहेत तर त्या फळे आहेत म्हणजे फळे त्यांच्या बा, बाहेर येतील सर्व भाज्या ह्या फळे आहेत आणि परत काय म्हणजे सर्व फळे ह्या परत भाज्या आहेत म्हणजे ह्या भा भा फळेसुद्धा ह्या भाज्यामध्ये येतील म्हणजे सर्व भाज्या फळे आहेत आणि सर्व फळे भाज्या आहेत हे एक त्याचं सर्व फळे भाज्या आहेत हे एक येतं आणि काही खरबुजे ही फळे आहेत म्हणले म्हणजे ह्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे काही खरबूजे जे आहेत ती फळे आहेत म्हणजे खरबुजे ही फळांमध्ये येतात आणि भाज्यांमध्ये पण थोडे येतात म्हणून आपण असं म्हणू शकतो काही खरबुजे भाज्या आहेत आणि काही भाज म्हणजे क हो सर्व भाज्या ह्या फळे आहेत अशी दोन हे ते तर्कसंगत होतात म्हणजे तिसरं जर पाहिलं तर काय आहे सर्व भाज्या फळे आहेत हे देखील तर्क सांगत होतं कारण हे ते दिलेलंच आहे ते आणि काही खरबुजे भाज्या आहेत म्हणजे काही खरबुजे जर फळे असेल तर त्यातले काही थोड्या भाज्या असणार कारण सर्व भाज्या फळे आहेत म्हणून म्हणजे आपले आन्सर काय क का आणि ड हे दोन्ही जे निष्कर्ष आहेत ते तर्कसंगत आहेत म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला आन्सर असेल पुढील प्रश्न पहिल्या स्तंभातील शब्द दुसऱ्या स्तंभात संकेत रूपात लिहिले आहेत परंतु ते त्याच क्रमाने लिहिले आहेत असे ना म्हणजे ब्रेनला जसा एक तीन पाच दोन आहे असं नाही कोणत्याही क्रमाने दिलेत तर डी या अक्षरासाठी आता इथे काय येईल आपल्याला शोधायचं आहे यावरून तर डी अक्षरासाठी तर आपण पाहूयात तर आता ह्यांचं नाही ह्यांचं जर आपण जर तुलना केली ह्या दोन शब्दांची तर आपल्याला काय काय मिळतं बी बरोबर सात मिळले आर बरोबर तीन मिळतं डी बरोबर एक मिळतं एन बरोबर नऊ व आय बरोबर दोन मिळतं म्हणजे आपल्याला काय काढायचं होतं तर डी बरोबर काय येतं ते काढायचं होतं मग हे तुम्ही करून पाहू शकता म्हणजे जुळून जर पाहिलं तर डीला काय येतं तर एक येतं म्हणजे आपला आन्सर काय येईल तर पर्याय क्रमांक चारमध्ये दिलेला आहे ते जोडून तुम्ही पाहू शकता म्हणजे त्या चारमध्ये जे आहे ते एक दिले ते आपल्या आन्सर एल डी साठी पुढील प्रश्न अचूक जोडी ओळखा तर आता इथे पाच जिथे जोड्या दिलेल्या त्यापैकी अचूक जोड्या आपल्याला शोधायचे आहे तर आता इथे तुम्ही बी आणि ह्या ई बी आणि हे ई जे आहे यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर इथे वर्तुळामध्ये शेपरेट एक वर्तुळ आहे तर त्यामध्ये इथे एक तुम्हाला टिंब दिसतोय तर इथे वर्तुळात आहे का तर इथे ह्या कोपऱ्यामध्ये वर्तुळात एक तुम्हाला टिंब दिसेल म्हणजे इथे एक टिंब आहे तिथे एक टिंब आहे त्याप्रमाणे इथे सेपरेट चौकोन आहे त्यामध्ये एक टिंब आहे तर इथे देखील तुम्हाला पाहू शकता इथे शेपरेट वर्तुळ आहे तिथे एक तुम्हाला टिंब दिसेल त्याप्रमाणे मधला त्रिकोण इकडचा चौकोन आणि एक गोल ह्यांच्यामध्ये एक टिंब आहे म्हणजे मधला त्रिकोण इकडचा चौकोन आणि एक गोल याच्यामध्ये इथे एक टिंब आहे तसेच इकडचा त्रिकोण इकडचा चौकोन आणि हा चौकोन हा त्रिकोण हा चौकोन आणि इकडचा इथे देखील तुम्हाला काय दिसतंय इथे इथे एक टिंब दिसतोय म्हणजे इथे तुम्ही बी आणि ईची जर तुलना केली तर दोन या दोन मध्ये साम्य आढळतं ह्या पाच जोड्यांपैकी म्हणजे आपल्या आन्सर काय आले तर पर्याय क्रमांक तीन बी आणि ई जे आहे ती अचूक जोड्या असेल म्हणजे सेम टू सेम जोड्या आहेत त्यामध्ये टिंब दाखवली आहेत म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं अँसर येतं नीट ऑब्झर केल्यावर तुम्हाला दिसेल ते पुढील प्रश्न पुढे कागदाचे तुकडे निर्देशित असणारे पाच पर्याय दिलेले आहेत खालीलपैकी कोणते तिने एकमेकात जोडून समभुज त्रिकोण निर्मिती होईल समभुज त्रिकोण म्हणजे काय तिन्ही बाजू समान आल्या पाहिजेत म्हणजे असा त्रिकोण आला पाहिजे जर तुम्ही ह्यातलं ही बी सी आणि डी यांची जर जोडणी केली तर तो त्यांचा त्रिकोण कसा बनतो तर इथे जर तुम्ही असं जर केलं म्हणजे इथे असं आणि इथे असं आणि हे राहिलेला भाग हा म्हणजे इथं जर तीन ह्या तिघांच्या बी सी डी ह्या तिघांच्या जर तुम्ही जोड्या एकमेकात जर ते अटॅच केलं तर तुम्हाला काय मिळतं तर तिन्ही बाजू सामान असलेला एक त्रिकोण भेटतो त्याला आपण शंभूश त्रिकोण म्हणतो मग ह्यात बी सी डी ह्या तीन आकृत्या आपल्याला जुळवाव्या लागतील तेव्हाच काय होईल तर आपल्याला शंभू त्रिकोण मिळेल म्हणजे आपल्या आन्सर काय असेल बी सी डी या तीन आकृत्या मिळवल्यावर आपल्याला शंभूष त्रिकोण मिळेल म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला आन्सर असेल पुढील प्रश्न दिलेल्या सांबरीच्या संदर्भात पुढील प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी उचित पर्याय निवडा ते का तर प्रश्न काय दिला आहे एका घानाची पृष्ठी सहा भिन्न रंगाने रंगोली आहेत म्हणजे लाल पांढरा नारंगी निळा हिरवा पिवळा तर निळ्या रंगाच्या पृष्ठासमोर निश्चितपणे कोणत्या रंगाचे पृष्ठ आहे म्हणजे निश्चितपणे म्हणजे खरोखर तेच आलं पाहिजे निश्चितपणे सांगता आलं पाहिजे तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर निळा तर इथे हिरवा आणि पिवळा तर हिरवा आणि पिवळा तरी येणार नाही पण इकडे कुठं निळा दिसतो का तुम्हाला ह्या कृतीत पाहिल्यावर निळ्याच्या समोर इकडे तुम्हाला काही ते नारंगी पण असू शकतो किंवा पांढरा पण असू शकतो किंवा लाल पण असू शकतो पण निश्चित सांगतो की सांगू शकतो आपण ह्या दोन आकृत्या कारण अजून एक आकृती हवी होती इथे कारण त्यात निळा कलर एक पाहिजे होता त्यानुसार आपण सांगू शकलो असतो म्हणजे ह्या दोन आकृतीचा जर अभ्यास केला तर आपण काय म्हणू शकतो सामग्री ए आणि बी दोन्ही एकत्रपणे याची माहिती जी आहे ती पुरेशी नाही असे म्हणू शकतो म्हणजे कलर जो निश्चितपणे सांगण्यासाठी निळ्या रंगाच्या समोर कोणता आहे ते सांगण्यासाठी ही माहिती पुरेशी नाही म्हणजे अपुरी आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपले आन्सर येत पुढील प्रश्न कोणता दिवस एका दिवसानंतर येतो जो एका दिवसानंतर दुसरा येतो म्हणजे एका दिवसानंतर तिसरा म्हणजे इथे जर आपण शनिवार जर तो एक दिवस मानला त्याच्यानंतर तिसरा रविवार सोमवार मंगळवार म्हणजे तो दिवस मंगळवार असेल म्हणजे मंगळवार तो ते एका दिवसानंतर तिसरा दिवस येतो जो एका दिवसानंतर दुसरा येतो म्हणजे काय एका सोमवारनंतर तो दुसरा येतो म्हणजे रे तो दुसऱ्या नंबरला येतो सोमवार आणि मंगळवार आणि एका दिवसानंतर लगेच येतो म्हणजे सोमवारनंतर तो कसा आहे मंगळवार लगेच येतो आणि सोमवारनंतरचा दुसरा येतो म्हणजे सोमवार रविवारनंतर सोमवार हा पहिला आणि मंगळवार दुसरा म्हणजे ह्याचं तुम्हाला खेळवलेलं आहे नुसतं फक्त याचा ॲन्सर काय आहे तर फक्त याचं जर शनिवारनंतर तिसरा दिवस मानला तर तो मंगळवार येईल म्हणजे पर्यायानुसार जर तुम्ही काढलं आणि हे जर तुम्ही नीट वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की याचा आन्सर काय येईल तर ते मंगळवार येत म्हणजे पर्याय क्रमांक तीनमध्ये दिलेला आहे ते तेच तुम्हाला ते गंडवत असतात तुमचा डोक म्हणजे वेळ खाण्यासाठी असे प्रश्न विचारले जातात शेवटी शेवटी त्यामुळे मॅथ्सचा जो पार्ट आहे तो नेहमी शेवटला दिला आहे इथे शेवटला दिला आहे पण आता नवीन जे आपले पॅटर्न आले त्यानुसार कधीही मॅथ्स तिथे दिलेला आहे आधीमध्ये त्यामुळे जेव्हा तुम्ही कधीही सोडू तेव्हा मॅथ्स हे आणि बुद्धिमत्ता हे शेवटी घ्या कारण वेळ तुमचा वाचू शकतो त्यानुसार कारण एक तासच वेळ आहे आपल्याला पुढील प्रश्न जर पी हे क्यूपेक्षा मोठं आहे पी इज ग्रेटर दॅन क्यू आणि आर इज लेस दॅन झिरो तर पुढेपैकी कोणती राशी सत्य आहे तर पहिलं काय झालं पी गुणवली आर बरोबर क्यू गुणुली आर म्हणजे पी जे आहे ते क्यूपेक्षा मोठं आहे जर समजा आपण पी पाच मानलं आणि क्यू चार मानलं आणि आर जे आहे ते शून्यपेक्षा लहान आहे म्हणजे वजामध्ये आहे मग पी गुणवली आर म्हणजे आर आता व शून्यापेक्षा लहान आहे म्हणून आपण त्याला आपण वजा किती तर घेऊ आता वजा दोन घेऊया वजा दोन आरला घेतलं तर पी गुणवली आर केलं पीची किंमत किती आहे पाच गुणवले वजा दोन केलं तर किती येतं वजा दहा येतं म्हणजे पी गुणवले आर आलं आणि क्यू गुणवले आर केल्यावर चार गुणले वजा दोन चार दोन्ही वजा आठ येतं आता वजा आठ मोठं का वजा दहा मोठं तर आता इथे उजव्या साईडला काय असतं वजा जे वजा आठ जे लहान संख्या असते ती मोठी असते म्हणजे हे जे आहे ते पी आर ते लहान असणार आहे क्यू आरपेक्षा म्हणजे इथे पहिलं जे आहे तेच गृह इथं खरं ठरतं म्हणजे पी आर इज लेस दॅन क्यू आर कारण इथे वजा म्हणजे जेव्हा तुम्ही गुणत जाता तेव्हा व मोठ्या संख्या हे लहान होत जातात वजा दहा वजा अकरा त्याच्यापेक्षा लहान वजा बारा त्याच्यापेक्षा लहान म्हणजे मोठी कोणती आहे वजा आठ ही वजा दहापेक्षा मोठी येते म्हणजे आपले आन्सर काय असेल पर्या क्रमांक आहे पी देन आर इज लेस दॅन क्यू आर पुढील प्रश्न जर मला आणखी एक भाऊ असता तर मला बहिणीच्या दुप्पट भाऊ असते म्हणजे आणखी जर एक असता तर माझे बहिणीचा दुप्पट भाऊ झाले असते आणि जर मला आणखी एक बहीण असती तर प्रत्येकाची संख्या समान झाली असते म्हणजे आणखी जर एक बहीण असते तर भाव आणि बहीण समान झाली असते तर माझ्या भावांची आणि बहिणीची संख्या अनुक्रमे दर्शनावर पर्याय निवडा तर आता हे डायरेक्ट आपण पर्यायावरून काढू शकतो इथे काय म्हणले मला आणखी जर भाव असता म्हणजे इथे जर बहिणी प पर्याक्रमांक दोन जर आपण घेतला इथे किती तीन भाव आहेत तर आणखीन जर एक भाव असला तर किती चार भाऊ झाले असते आणि बहिणी किती आहेत दोन म्हणजे बहिणीच्या दुप्पट भाऊ झाले असते आणि तोच जर पर्यायामध्ये त्यामध्ये काय सांगितले तीन भाऊ आहेत जर आणखीन एक बहीण असते म्हणजे इथे तीन भाऊ आहेत आणखीन जर एक बहीण असते दोन अधिक एक तीन म्हणजे काय तर त्यांची संख्या समान झाली असते म्हणजे तीन तीन झाली असती क्रमांक दोन जर घेतला तीन आणि दोन यानुसार जर हे सोडलं तर ते योग्य येतं म्हणजे तीन म्हणजे त्याला किती भाव त्याच्या तर त्या माझ्या भावांची आणि बहिणीची संख्या अनुक्रमित असणार पर्याय किती असेल तर मला अनुक्रमिक तीन भाऊ असतील आणि दोन बहिणी असतील म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपण आन्सर असेल पुढील प्रश्न तसे काय काय प्रश्न सोपेसुद्धा असतात यामध्ये पण ते आपल्याला ओळखता आले पाहिजेत तर इथे शहाण्णव प्रश्न काय आहे ए या देशाच्या हल्ल्यापासून बी व सी या दोन देशांनी एकत्रितपणे संरक्षण केले म्हणजे ए या देशावर हल्ला होत होता तेव्हा बी आणि सी या दोन देशांनी एकत्रितपणे त्याचं संरक्षण केलं या देशाचं बीच्या सैनिकांनी प्रत्येक आठ गोळ्या झाडल्या प्रत्येक एका सैनिकाने आठ गोळ्या झाडल्या बी देशांनी तर सीच्या देशाच्या सैनिकाने प्रत्येकी चार गोळ्या झाडल्या आता झाडलेल्या एकूण गोळ्यांची संख्या जी आहे ती बी व सीच्या एकूण सैनिकांच्या बजीच्या आठ पटीच्या तुलनेत शंभरने कमी भरली तर त्या संयुक्त संरक्षण आघाडीवर सीचे किती सैनिक होते आपल्याला काढायचं आहे तर हे सोपाय प्रश्न पण काय मुलांना इथे मोठा दिला आहे म्हणून तो आवड वाटतो तर कसं सोडवायचं ते पाहूयात तर इथे पहा काय आहे बीच्या सैनिकांनी प्रत्येकी आठ गोळ्या झाडल्या तर सीच्या सैनिकांनी प्रत्येकी किती चार गो चार गोळ्या झाडलेल्या आहेत आता एक या देशा संरक्षण करण्यासाठी आता बीच्या सैनिकांनी एकूण झाडलेल्या गोळ्या किती होतील मग प्रत्येकी आठ झाडलेत जर बीच्या एकूण सैनिक जर आपण बी मानले एकूण बी सैनिक होते बी या देशाचे त्यांच्या गोळ्या किती होते तर आठ गुणवले बी म्हणजे बीचे सैन्य जेवढे आहेत तेवढे गुणवले आठ गोळ्या कारण प्रत्येकाने आठ गोळ्या झाडलेत आणि त्याप्रमाणे सीच्या सैनिकाने एकूण झाडलेल्या गोळ्या किती होईल तर चार गुणवले सी म्हणजे सी ही काय आहे तर त्या देशाची लो म्हणजे सैनिकांची संख्या आहे सी देशाच्या आता एकूण गोळ्यांची संख्या किती होईल तर बीने झाडलेल्या गोळ्यांची संख्या किती आहे आठ बी आणि सीच्या सैनिकांच्या एकूण झाडलेल्या गोळ्या किती चारशे म्हणजे एकूण गोळ्या किती आठ बी अधिक चारशे काय सांगितले आता एकूण झालेल्या गोळ्यांची संख्या म्हणजे आठ बी अधिक चारशे ही चारशे ही बी व सीच्या एकूण सैनिकांच्या बॅर्जीच्या आठ पट्टीपेक्षा शंभरने आहे आता बी व सी यांचे एकत्रित सैनिक म्हणजे बी अधिक सी म्हणजे आठ बी अधिक सी बरोबर बी अधिक सी म्हणजे काय बी आणि सीचे एकूण सैनिक त्यांच्या पट म्हणजे गुणवले आठ कंसाबाहेर त्याच्या आठ पटीपेक्षा शंभरने कमी म्हणजे वजा शंभर म्हणजे हे समीकरण तुम्हाला भेटतं एकूण गोळ्यांची संख्या ही बी आणि सी देशांच्या एकूण सैनिकांच्या आठ पटीपेक्षा शंभरने कमी आहे असं समीकरण मिळलं आठनं जर आत गुणलं तर आठ बी अधिक आठशे होतं वजा शंभरला वजा शंभर आठ बी अधिक चारशे शंभर बरोबर हे जर वजा शंभर तिकडे गेल्यावर काय होतं अधिक शंभर होतं आणि हे आठ बी अधिक चारशे इकडं आल्यावर ह्या आठ बी आठशीमधून वजा होणार म्हणजे काय राहील शंभर वजा आठ बी वजा आठ बीला अधिक आठ बी कट होणार अधिक आठशेमधून वाजा चारशे केले राहिले चारशे राहिले म्हणजे शंभर बरोबर चारशे राहतात मग शंभर भागेल चार बरोबर सी म्हणजे पंचवीस बरोबर सी म्हणजे सी आदेशिकांची सैनिका आपल्याला मिळाली किती येते तर सी बरोबर किती आलं तर ते पंचवीस आलं म्हणजे सी आदेशाचे सैनिक किती असेल तर पंचवीस असतील म्हणजे आपला आन्सर काय असेल तर तरी ते कन्फ्युजन होऊ देऊ नका तरी ते सी या देशाचे सैनिक किती असेल तर एकूण पंचवीस इतके सैनिक असतील म्हणजे पर्याय क्रमांक एक आपले आन्सर असेल थोडं विचार थोडं डोकं लावून केलं ना लगेच हा प्रश्न सुटू शकतो पुढील प्रश्न सोळा वस्तूंचे सरासरी वजन किती बत्तीस आढळले म्हणजे सोळा वस्तूंचे सरासरी वजन बत्तीस दिले पुन्हा तपासणी केली नंतर एकदा परत तपासणी केली तेव्हा दोन वस्तूंचे वजन अनुक्रमे चौतीस आणि ऐवजी म्हणजे चौतीस आणि ऐवजी किती झालतं ते चोवीस आणि सोळा असे नोंदवलेले आढळले म्हणजे नंतर तपासणी केल्या मग दिलेल्या पर्यायातून अचूक सरासरी म्हणजे चौतीस आणि सव्वीस जर वजन घेतली तर सरासरी किती होईल आपल्याला अचूक सरासरी काढायची गया गया। तर आता इथे कमी संख्या घेतली तर सव्वीस आणि चौतीसावीस चोवीस आणि सोळा म्हणजे सरासरी ही बत्तीसपेक्षा जास्त असावं लागेल एवढं जर तुम्हाला माहित पाहिजे तर इथे पहा काय दिले सोळा वस्तूंची सरासरी वजन किती बत्तीस दिले म्हणजे एकूण जर त्यांच्या सोळा वस्तूंच्या वजनांची बेरीज केली तर सरासरी गुणले एकूण संख्या म्हणजे सोळा गुणले बत्तीस जर केलं तर एकूण वजन किती होईल सोळा वस्तूंचं तर ते पाचशे बारा झालं हे पहिल्यांदा मोजल्यानुसार आता असे समजले की नंतर आपल्याला चौतीस ऐवजी चौतीस आणि सव्वीस या दोन वस्तूंचे वजन यांच्याऐवजी किती चोवीस व सोळा नोंदवले असं आपल्याला नंतर कळलं तर अचूक सरासरी किती झाली असं हे आपल्याला काढायचं आहे आता चौतीसमधून हे जर चोवीस गेलं तर कितीचा फरक येतो दहा म्हणजे पहिल्या वस्तूसाठी दहा कमी धरले आणि दुसरं सव्वीस वाजा सोळा म्हणजे दुसऱ्या वस्तूसाठी एकूण दहा कमी धरले म्हणजे एकूण किती दहा अधिक एक दहा वीस के जी जे आहे ते कमी पकडलं होतं आता हे काय जास्त असायला हवे होते कारण ते चौतीस आणि सव्वीस घेऊन म्हणजे सोळा वस्तूंचे वजन किती होईल तर आता हे कमी पकडून ते किती झालं तर पाचशे बारा झालं तर म्हणजे हा असं जर धरून जर किती झाला असतं तर त्यामध्ये वीस ॲड झालं असतं म्हणजे पाचशे बारा अधिक वीस म्हणजे पाचशे बत्तीस के जी वजनाची आपल्याला सरासरी काढायची सोळा वस्तूंची बरोबर सरासरी काय येईल तर एकूण वजन पाचशे बत्तीस आल्यानंतर आपलं भागीले किती सोळा येते त्याला सोळाने भाग जर इथे किती येतं तेहत्तीस पॉईंट पंचवीस के जी ही सरासरी वजन येतो सोळा वस्तूचं म्हणजे अचूक परत केल्यास म्हणजे आपला आन्सर काय असेल तर तर पर्याय क्रमांक तीन आपला आन्सर असेल सरासरी किती आली असती नवीन योग्य सरासरी तर ती अचूक सरासरी तेत्तीस पॉईंट पंचवीस येईल पर्याय क्रमांक तीन आपला आन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव तर काय आहे जर गाडीने स्वतः स्वतःची गती स्वतःची गती तासशे पाच किमीने वाढवली म्हणजे गती जर तिने पाच किलोमीटर प्रति तासाने जर वाढवली तर ती दोनशे दहा किलोमीटरचा प्रवासाला एक तास वेळ कमी लागते म्हणजे पाचने जर वेळ वाढवला तर एक तास कमी लागतो तर गाडीचा सुरुवातीचा प्रवासाचा वेग किती होता ते आपल्याला काढायचं आहे तर हे कसं काढतो आपण तर इथे पहा काय करायचं गाडीची सुरुवातीची जी गती आहे ती आपण आता इथे एक्स मानायची आता अंतर किती आहे एकूण होतं दोनशे दहा किलोमीटर गाडीला पार्क करायचं होतं वेळ बरोबर काय असतं अंतर भागिले वेग अंतर किती आहे दोनशे दहा दोनशे दहा भागीले एक्स हे काय आलं सुरुवातीचा वेळ आला गाडीला तर आता नंतर काय सांगितलं जर गाडी पाच किचा गा गाडीचा वेग पाच किलोमीटरने वाढवला असता तर गाडी एक तास कमी वेळ लागला असता असं म्हटले वेळ बरोबर काय येईल तर नंतरच्या गाडीच्या स्पीडनं अंतर, अंतर दोनशे दहा भागेले एकशे अधिक पाच येतं आता असं आपण लिहू शकतो आधीचा वेग किती दोनशे दहा भागीले मग आधीचा वेळ दोनशे दहा भागिले एकशे वजा आत्ताचा वेळ दोनशे दहा भागेले एकशे अधिक पाच वेळ आता वेळेतील फरक किती एक तासाचा फरक आहे असं आपण लिहू शकतो आता हे समीकरण तयार झाले आता तर तिरकस गुणा करायचा दोनशे दहा गुण एक दोनशे दहा एक्स अधिक दोनशे दहा पंचवीस एक हजार पन्नास वजा दोनशे दहा एक्स भागिले एक सांसात एकशे अधिक पाच बरोबर एक म्हणजे हे वजा दोनशे दहाला अधिक दोनशे दहा कट झालं राहिलं काय एक हजार पन्नास बरोबर हे एकसनं आत गुणलं एकशे वर्ग अधिक पाच एक सांगलं म्हणजे एक हजार पन्नास बरोबर एक वर्ग अधिक पाच एक्स आता एक वर्ग अधिक पाच एक्स हे तिकडचं एक हजार पन्नास इकडे आणलं वजा एक हजार पन्नास झालं बरोबर शून्य तर इतके देखील डायट आपण सोडू शकतो पर्यायावरून घेऊन एक्स जागा आता पर्याय तीस दिला आहे तीसचा वर्ग नऊशे अधिक तीस गुणवले पाच दीडशे किती एक हजार पन्नास येते इथे डायरेक्ट काढू शकतो पण समीकरणानुसार कसे काढवायची पहा तर इथे आपल्याला अशा दोन संख्या पाहिजे त्याची बेरीज पाच आले पाहिजे आणि गुणाकार एक हजार पन्नासाला पाहिजे म्हणजे तीस आणि पस्तीस आहेत यांचा गुणाकार यांचे वजाबाकी पाच येते म्हणजे वजाबाकी यांची पाच येते आणि यांचा गुणाकार किती येतो वजा एक हजार पन्नासाला पाहिजे म्हणजे वजा तीस आणि अधिक पस्तीस या संख्या आहेत मग एक सवर्ग वजा पस्तीस एक्स वजा ती एक्स वजा एक हजार पन्नास असं आपण लिहू शकतो तर ह्या दोघांमधून एकसु कॉमन काढलं तर एक सहा अधिक पस्तीस राहतं आणि ह्यामधून जर तीस कॉमन काढलं तर कंसात एक वजा तीस जर कॉमन काढलं तर त्या कंसात एक साधिक पस्तीस बरोबर शून्य राहतं म्हणजे एक साधिक पस्तीस बरोबर शून्य आपण घेऊ शकतो या दोन कंसापैकी एक घेऊ शकतो एक साधिक पस्तीस बरोबर शून्य आणि राहिला कोणता एक सवात तीस बरोबर शून्य एक्स बरोबर हे वजा पस्तीस आलं तर हे आपण वजामध्ये वेग घेणार नाही म्हणजे हे एक सव तीस बरोबर शून्य एक्स बरोबर तीस आलं तर हे समीकरण आपण घेऊ शकतो म्हणजे सुरुवातीचा वेग त्या गाडीचा किती असेल तर तो तीस किलोमीटर प्रति तास असेल म्हणजे आपला आन्सर काय असेल तर म्हणजे इथे सुरुवातीचा वेग विचारायचा तो तीस किलोमीटर प्रति तास होता आणि नंतरचा वेग किती होईल त्यामध्ये पाच ॲड केल्यावर पस्तीस किलोमीटर प्रति तास हा नंतरचा वेग होईल पण सुरुवातीचा वेग विचारलेला म्हणून तीस आपला आन्सर असेल पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न खालील शुं शृंखला पूर्ण करा तर इथे काय दिले आर टी एन पीला जे एल एफ एच घेतले त्याप्रमाणे एक झेड टी व्हीला का येईल तर आता आर तर आता आर किती नंबरला असतं तर आर जा है, जे आहे ते अठरा नंबरला असतं किती नंबरला असतं अठरा नंबरला असतं म्हणजे वर्णमालेनुसार इंग्रजी आणि जे किती नंबरला असतं तर जे दहा नंबरला असतं म्हणजे अठरामधून किती आठ वजा केले तेव्हा हा पुढचा शब्द घेतला आहे त्याप्रमाणे टी टी किती नंबरला असतं तर टी वीस नंबरला असतं त्याच्याबद्दल काय घेतलं आहे ते यल घेतला आहे यल किती नंबरला आहे तर ते बारा नंबरला आहे म्हणजे ह्याच्यात देखील वीस आणि बारामध्ये आठचा फरक आहे इथे आठचा होता इथे आठचा होता त्याप्रमाणे आता यन यन किती नंबरला असतं तर यन जे आहे ते चौदा नंबरला असतं आणि यनबद्दल काय घेतलं यप घेतलं यप किती नंबरला असतं सहा नंबरला चौदामधून सहा गेले इथे दे देखील आठचा फरक आहे आणि शेवटी पी पी किती नंबरला असतं तर पी सोळा नंबरला असतं आणि पीला काय घेतले फी घेतली फी किती नंबरला असतं सॉरी पीला काय घेतले यच घेतले इथे यच किती नंबरला असतं तर यच आठ नंबरला असतं सोळामधून आठ गेले आठ राहिले इथे देखील आठचा आहे म्हणजे आठ आठने ह्या संख्या वजा होत गेल्यात आता त्याप्रमाणे एक्स झेड टी व्हीला किती येईल आपल्या काढायचं आता एक्स किती नंबरला असतं एक्स हे चोवीस नंबरला असतं चोवीसमधून आड गेले किती राहिले सोळा आठचा फरक आहे मग सोळा नंबरचा शब्द पहिला घ्यायला पाहिजे सोळा नंबरला काय येतं तर सोळा नंबरला पी येतं म्हणजे पहिलं एक्सला पी ए त्यानंतर झेड झेड किती नंबरला असतं ते सव्वीस नंबरला असतं सव्वीसमधून आड गेले राहिले किती अठरा राहिले आता अठरा नंबरला काय येतं तर आर येतं मी दोन नंबरला आर आलं पाहिजे तर आता पी आर असणारा एकच पर्याय तुम्हाला दिसतोय पर्याय क्रमांक चार बा पुढचं तुम्हाला काढायसुद्धा गरज नाही जर काढलं तर टी टी किती नंबरला असतं तर टी वीस नंबरला असतं तर वीसमधून आड गेले तर इथं आत्ता आपण पाहिले टीला काय आले तर यला आलतं आणि त्याप्रमाणे फी फी किती नंबरला असतं फी बावीसला असतं बावीसमधून आड गेले राहिले किती चौदा चौदा नंबरचा शब्द कोणता यन म्हणजे इथे यन आलं पाहिजे पी आर यलयन आलं पाहिजे म्हणजे आपल्या आन्सर काय आलं तर पर्याय क्रमांक चारमध्ये दिलेला आहे पहिले दोन शब्द काढल्यावरच आपलं आन्सर आलतं पी आर म्हणजे पी आर ये एल ए एल एक्स झेड टी व्हीसाठी पर्या क्रमांक चार आपला आन्सर असेल पुढील प्रश्न आणि आजचा आपल्या व्हिडिओमधील हा शेवटचा आणि म्हणजे भाग दोनमध्ये शेवटचा प्रश्न आहे तर ते काय दिले तर ते कोड दिलेत काय तर फेसिंग प्रॉब्लेम विथ डेथ या शब्द मला हा संकेत दिलेला आहे त्याप्रमाणे अजून काय हेल्थ प्रॉब्लेम ऑन राईज यासाठी हा संकेत दिला आहे आणि रायज विथ इझी चॅलेंजसाठी हा संकेत दिलेला आहे तर याप्रमाणे फेसिंग चॅलेंज एव्हरी डे या समूहासाठी सर्वात तर्कसंगत संकेत निवडायचा आहे तर या चारपैकी सर्वात तर्कसंख्येत निवडायचा आहे तर इथे आपण कसं निवडणार तर इथे कशासाठी काय दिलं हे सर्व आपण इथे लिहून घेतलं म्हणजे इथे आपण लिहिलं सर म्हणजे फेसिंग प्रॉब्लेम होईल हेल्थसाठी हे दिले हेल्थ प्रॉब्लम रायससाठी हे दिले म्हणजे सर्वासाठी लिहिलं तर आपल्याला फेसिंग चॅलेंज एव्हरी डेसाठी काढायचं आहे ह्या सर्वांचं जर कम्पेरन केलं तर हेल्थ आणि प्रॉब्लेमसाठी बी एल ए आणि वायडब्ल्यू एतात राइससाठी बी यू ई येतो विथसाठी पी एन के होतो ऑनसाठी जी आर एन येतो साठी रेड येतो फेसिंगसाठी डब्ल्यू एच आय होतो आणि साठी जी आर ई होतो आपल्याला काय काढायचं आहे फेसिंग चॅलेंज एव्हरी डे तर साठी काय आर ई डी आला म्हणजे इथे जर आपण शब्द लिहिले फेसिंगसाठी डब्ल्यू एच आय चॅलेंजसाठी रेड आणि साठी जी आर आला आलाय आणि डेसाठी आता इथे वेगळा शब्द आहे म्हणून एम जी टी पर्यानुसार एम जी टी आपण घेतलं कारण इथे ए एव्हरी शब्दच दिलाच नाही कुठे कारण एवरी चॅलेंज म्हणजे इथे आता एवरीसाठी दिला आहे पण डेसाठी कोणताही दिला नाही इथे म्हणजे आपण एम जी टी लिहिला यांचे जर आपण पर्यायानुसार अकॉर्डिंग टू ऑप्शन जर पाहिलं तर जी टी एम असणारे असे किती एकच पर्याय जी आर ई एम जी टी डब्ल्यू एच आय आर डी हा ऑप्शन जो आहे तुमचा एकच ऑप्शन इथे मिळतो तर किती ऑप्शन आहे तर तो चौथा ऑप्शन मिळतो आपल्याला ह्या फेसिंग चॅलेंज एव्हरी डेसाठी मग यांची जर जुळवाजुळव केली तर असा शब्द तयार होतो म्हणजे आपला आन्सर काय असायला हवं तर? तर फेसिंग चॅलेंज डे डेसाठी जर आपण घेतलं तर जी आर ई एम जी टी डब्ल्यू एच आय आर डी हे जे शब्द येतात ते फेसिंग चॅलेंज एवरी डे या समूहासाठी सर्वात तर्क सांगत जवळजवळ त्याच्या येतात म्हणजे पर्याय क्रमांक चार जो आहे तो आपलं या शंभराव्या प्रश्नाचा ॲन्सर होईल तर मित्रांनो आज आपण इथे पी एस आय पूर्वपरीक्षेचा दोन हजार सोळाचा संपूर्ण पेपर पाहिला ज्यामधील भाग दोनमध्ये आपण एकावन्न ते शंभर आता इथे प्रश्न पाहिलेले आहेत जर या पन्नास प्रश्नांमध्ये तुम्हाला कोणती शंका वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तसेच असेच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला हवे असेल तर आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून आम्ही जेव्हा व्हिडिओ अपलोड करू तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल तर धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र